हाय गाइस, वेलकम बैक। सो गाइस, सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी। दिवाळीचा सण अजूनही चालू आहे, आज भाऊबीजेचा दिवस आहे। तर भाऊबीजेच्या दिवशी काही ना काहीतरी स्वीट करतो आपण। तर स्वीटमध्ये काहीतरी डिफरंट टाईप्स ऑफ स्वीट असतात, तर त्याच अशा काहीतरी नवीन टाईपमध्ये आपण चाललेलो आहोत सुप्रिया मामीच्या घरी। ती आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह सांगणार आहे की ते कसं काय असतं आणि कसं करतात, त्याची टेक्निक काय आहे। सो गाईज, आपण ते सगळं जाऊन बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बिकॉज माझी जी काही धमाल आहे दिवाळीची तीही मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे। सो गाईज, लेट्स गो। सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज भाऊबीजेचा दिवस आहे आणि भाऊबीजेच्या दिवशीही आपण भरपूर काही काही गोड पदार्थ किंवा तिखट पदार्थही आपल्या भावांसाठी बनवतो, कारण का ते आपल्या घरी येतात। तर आज मी सुप्रिया मम्मीकडे आली आहे। दिवाळी अजून संपली नाही, ती आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, बट बिफोर दॅट ती कोण आहे ह्याचं मी तुम्हाला सांगेन। सो ती खूप अमेझिंग कुक आहे, ती भरपूर साऱ्या पाककला स्पर्धेमध्ये ती विजेता झाली आहे, तिला फर्स्ट प्राईजही मिळालं आहे। आणि जसं बोलतात की एव्हरी सक्सेसफुल मॅनच्या मागे एक वुमन असते, तसंच इकडे एका वुमनच्या मागे एक मॅन आहे। सो सुनील मामा जे आहेत ते नेहमी त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात, सगळं सामान आणून देतात। सो जेव्हा सुप्रिया मामी रिसेंटली पाककला स्पर्धा जिंकलेली, तेव्हा सुनील मामा सांगितलेलं हे ती जिंकली आहे बट सगळं सामान मी आणून दिलेलं आहे। आणि असंच आमचे सुनील मामा ही खूप हसमुख आहे, त्यांच्याबरोबर राहायला खूप मजा येते की ते फुल एंटरटेनमेंट असतं। सो अशीच त्यांची एक जोडी आहे। तर सुप्रिया मम्मी, तुम्ही एवढेच कॉम्पिटिशन जिंकला आहात, तर तुम्ही काय काय बनवता समथिंग डिफरंट? असं डिफरंट म्हणजे हे पण म्हणजे नॉनव्हेज पण असं स्टफ पापलेट ते पण आणि प्रॉन्स बिर्याणी म्हणजे हे लावून थर लावून म्हणजे बिर्याणी असं आणि व्हेज नॉनव्हेज व्हेज शक्यतो नॉनव्हेजच जास्त स्पेशालिटी नॉनव्हेज आहे, पण आता दिवाळी एवढं ते आपल्यासाठी व्हेज करणार आहे। आणि यांची बहीण पण आहे जिच्या बरोबर मी ब्लॉग केला होता, विच वॉज नॉनव्हेज पोळीभाजी केंद्र, जिथे एक्सक्लुसिव्हली फक्त नॉनव्हेज मिळत होतं। त्याची लिंक तुम्ही नसेल बघितलं तो व्हिडिओ, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। पण आज काय करणार होत आपण? आज तुम्ही व्हेज करणार, स्वीट गोड पाहिजे ना, दिवाळी आहे म्हणून। बरोबर, साठ्याची करंजी म्हणजे सारणाची, त्याला म्हणजे साठ्याची पण बोलतात किंवा सारण्याची पण, त्याला लहर असं पापुद्र म्हणजे थर लावून असं कॉर्नफ्लॉवर आणि हे लावून म्हणजे तूप आणि नॉर्मल करंजी अशी असते। हे म्हणजे चार हे पान हे करायचे, पानं लावून पॅटीस असतात तसं पूर्ण मग ते हे लावायचं, त्याला साठा म्हणजे ते कॉर्नफ्लॉवर आणि हे तूप असतं ना, तूप त्याचं साठा बनवायचा म्हणजे ते म्हणून ते त्याला साठ्याची करंजी, त्याला लहर फ्राय केल्यानंतर त्याच्यात सारण भरून मग ते हे येणार म्हणजे त्याला असे पापुद्र म्हणजे सगळ्यात। आता हे ऐकायला तर खूप इंटरेस्टिंग वाटतं, बिकॉज आपण पॅटीस वगैरे खातो त्याच्यामध्ये भरपूर लेयर्स असतात आणि ते खूप भारी लागतात, पण करंजी मध्ये पण असे असू शकतं हे माहिती नव्हतं, बिकॉज आपण नेहमी साधी करंजी करतो। सो आता ते कसं करतात हे आपण सुप्रिया मामींकडून शिकून घेऊया, बिकॉज शी इज अन एक्सपर्ट इन दिस ऑल थिंग्स। सो आपण आता बघूया की ह्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात। सो गाईज, लेट्स गो। करंजीच्या सारणाची साहित्य: रवा, पिठी साखर, सुखं खोबऱ्याचा किस, ड्रायफ्रुट्स, मिक्स ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, तीळ, खसखस, साजूक तूप आणि हे बाहेरच्या आवरणासाठी मैदा आणि तूप, परत तूप लागेल ते त्याला तूप आणि हे कॉर्नफ्लॉवर साठ्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप आणि मीठ। हे आता हे ह्याचं आवरण तयार झालेलं आहे, मैदा एक वाटी मैदा आता तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे मैद्यामध्ये आणि हे थोडंसं चवीपुरतं मीठ
आणि हे करून मळून घ्यायचं. असं एवढं हे झालं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे, कारण ते थोडं दोन तास तरी ठेवायला पाहिजे ते, कारण फुलून येतं मैदा. असं झालं पाहिजे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तो रवा भाजून घेतला थोडा लालसर करून, आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स ड्रायफ्रुट्स वगैरे तूप वगैरे घालून त्याचं सारण ते केलेलं आता तुम्हाला दाखवते रेडी करून ठेवलेलं आहे. समप्रमाणात हे चार पे हे करायचे, त्याचे भाग चार पोळ्या लाटायचे आहेत ना आपल्याला. हे साठा बनवायचा, चार हे केलेले आहेत त्याचे. ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे पाववाटी, त्याच्यामध्ये दोन चमचे हे घालायचं तूप, साधं तूप जेवढं मावेल तेवढं अंदाजाने, म्हणजे थोडं. पूर्ण असं घोळून घ्यायचं, ह्याचं हे सुटलं पाहिजे, त्याला मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे ते. त्यावर आता हे हा तूप आणि हे केलेलं आहे ना कॉर्नफ्लॉवरचा साठा लावायचा. आता पोळ्या लाटून झाला की त्यावर साठा आपण जो तयार केलेला आहे ना कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा, तो त्यावर वरून असं लावून पसरून म्हणजे लावून घ्यायचा. थोडं पातळ लावायचा, कारण नाहीतर ते कॉर्नफ्लॉवर बाहेर येतं फ्राय केल्यानंतर, तळल्यानंतर. असं प्रेस करायचं हाताने दाबायचं, कारण नाही तर मग त्याच्यामध्ये हवा भरते ना. असं
पसरून घ्यायचं पूर्ण त्याचा उद्धार. आता रोल बनवायचा, गुंडाळी करायची याच्या. थोडं प्रेस दाबायचं असं तो रोल. सुरीने हे कट करायचं, मध्ये दोन भाग करायचे. आता परत ह्याचे दोन मधून हे करायचं. दाखवते हे येई ना त्याचे चॉकलेट सारखं बनवायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, येई ना दाखवते मी. हा इकडनं असं प्रेस करायचं, इकडनं हे इकडनं तोंड बंद करायचं, म्हणजे चॉकलेट्स कसं असतं तसं दाखवते. तोंड बंद करायचं. प्रेस करायचं असं, लहर येतात म्हणजे त्याला. किंवा असं पण लाटू शकतो, अशी हे ह्या प्रकारे पण हे करू शकतो असं स्क्वेअरमध्ये, असं म्हणजे गोलही करू शकतो. दाखवते मी पहिल्यांदा हे लाटून दाखवते. तेल गरम करत ठेवावं ते तोपर्यंत, नाही पहिल्यांदा करून घेते आणि तेल गरम कर. याच्यामध्ये अशी पण लागू शकतो, पण ते अशी हे केली चॉकलेट सारखी घडी घातली ना तर त्याला लेअर जास्त येतात. हे फक्त अशी पण लागू शकतो, तसं काही नाही. Thank you.
आता हे इकडनं असं प्रेस करायचं, पुढचं आपण कटिंग केलं आणि हे तोंड आहे ना बाजूने साईडने बंद करायचं आहे बघ, हे आणि इकडचं चॉकलेट्स कसं असतं असं हळूहळू मी तसे दोन्ही बाजूने असं पण हे करू शकतो, पण अजून हे सुटतात त्याला पापुद्रेस येतात. तेल टाकते कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवते, कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं बंद आणि नंतर मग करंज्या तळून काढायच्या. यामध्ये आता सारण भरायचं जे आपण पुऱ्याला घ्यायचं याच्यामध्ये. त्याच्या याच्यावर पाण्याचा हे लावायचं म्हणजे चिकट हे करायला चिकटण्यासाठी पाणी लावायचं, आता व्यवस्थित चिकटतात नाहीतर मग ते फुट ह्याच्यात तेलात हे होतात फुटण्याची शक्यता असते. ह्याचं आपण का हे नाही काप हे नाही करायचं करंज्याचं हे नाही साचावं म्हणजे वापरायचं नाही कारण त्याचे ते लेअर्स आले पाहिजेत ना त्याला म्हणून ते तसंच ठेवायचं फक्त हे करून ते दिसले पाहिजेत. फक्त प्रेस करून ठेवून द्यायचं असं. आता दुसरं घेऊन अशा थोडं ह्याचं बोटाने प्रेस करायचं नाही तर फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये, तेलामध्ये रवा सगळा बाहेर येतो तेलामध्ये.
तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये एक एक करंजी सोडायची असे ब्राउन करून घ्यायचं. त्याच्यावर ह्यांनी तेल सोडायचं सर. त्या लेयर आले येतात ते बघ. पापुत्र येतात त्याला लेयर आहे बघ. आणि थोडं ब्राऊन होऊ द्यायची. गॅस स्लो ठेवायचा. हे बघ लेयर येतात. एक मिनिट ब्राऊन झाल्यावर काढायचे. दुसरी मी काय करते आता. हां थांब एक मिनिट. दुसरी घ्यायची. हळूहळू त्याच्यावर पण तेल सोडायचं. असं त्याला पापू द्याय बघ. एक एक ह्याच्यावर हे केलं तेल सोडायचं वरून चमच्याने. थोडं ब्राऊन झाल्यानंतर काढायच्या करंज्या. असा कलर आला पाहिजे. स्लो गॅसवर केलं काही हे पण होतं. असं खुसखुशीत आणखी वाढतो त्याचा खुसखुशीतपणा. गॅस बंद करायचं. तुम्ही बघितलं की करंजी बनवायला किती मेहनत लागली आहे. चार चपात्या सारखं ते पोळ्या लाटून त्याच्यावरती करून मग ते एका पद्धत प्रॉपर प्रॉपर टाईप मध्ये कापणं, लाईक हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, म्हणजे एकदम प्रोफेशनल सारखं आहे. जरा इथून जर तिथे झालं तर ते तसं नाही होणार तसं हे झालं आहे. पण हे आपण टेस्ट करणार त्याच्या आधी आपण सुनील मामांकडून जाणून घेऊया की तुम्हाला जेव्हा साहित्य आणायला पाठवलं जातं तेव्हा तुम्ही कसं आणता. तुम्हाला सगळं माहिती की काय लागतं. नाही नाही मला काही माहिती नसते. ती मला सगळं सांगते पण मी लक्षात पण मी मोस्टली लिहूनच घेतो सगळं. पण एखादा जरी इकडचं तिकडे जिन्नस आली किंवा तिला क्वालिटी लागते. म्हणजे ती क्वांटिटी नसली झाली पण क्वालिटी मध्ये पेंटर म्हणजे खूप. म्हणजे एखादा मी जर घाई घाईत एखादा दुसरा आणलं काहीतरी चुकून दुसऱ्या कंपनीचा ब्रँड तिला अजिबात चालत नाही. म्हणजे ती म्हणते हे असं हे तुम्ही दुसरं तिला लगेच कळते एवढे त्याच्यामध्ये त्या मास्टर आहे. आम्ही तर काय मी तर फक्त मदत करतो फक्त आणून द्यायचं बाकी माझं काही काम नसतं. उदाहरण आता समजा तुम्ही साजूक तूप सांगितलं त्यांना चित्रांचं हवं आहे किंवा दुसरं एक सांगितलं क्राउन फ्लॉवर तर ते कोणती बर्ड बर्ड ब्ल्यू बर्ड कोणती कंपनी त्याच कंपनीचं हवं आहे. असे बरेच म्हणजे काय काय त्याच कंपनीचे हवे आहेत. असं पर्टिक्युलर म्हणजे मी कधी कधी शॉर्टकट मारतो इकडे तिकडे अरे म्हटलं आणल्या मग तुझ्या सगळ्या वस्तू तुझं नाही नाही हे अजिबात चाललं नाही. पाहिजे ते पाहिजे मग तरच चव चांगली लागणार ना. मग आता आपण हे टेस्ट करूया.
बरोबर क्वालिटी पाहिजे की नाही. सो मी आता नाईफ घेते बिकॉज मला तुम्हाला दाखवायचे लेअर्स कसे झाले. बिकॉज ते अगदी काय बोलतात नाजूक टाईप आहेत एकदम. सो तुम्ही हे बघू शकता की किती क्रिस्पी आणि किती ओ माय गॉड. हे तुम्ही बघू शकता की याचे हे जे लेअर्स आहेत हे फक्त आणि फक्त ते जे पद्धत आहे ज्या पद्धतीने ते केलं गेलं आहे त्याच्यामुळे अर्धे लेअर्स तर माझे खाली पडले. सो मला हे प्रॉपर वर्ड नाही मिळत आहे. खूप डेलिकेट आहे असं मी बोलू शकते हे. आणि आता मी टेस्ट करणार आहे कशी झाली. पण आतलं सारण इतकं भारी झालंय म्हणजे हे जास्त स्वीट नसून जे प्रॉपर म्हणजे पाहिजे असत की परफेक्ट स्वीट जे बोलतात तसं आहे. तुम्हाला डायबिटीज असेल तरी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे इतकं मस्त आहे आणि इतकं अप्रोप्रिएट आहे. फक्त इतकंच आहे की खाताना थोडा तुम्हाला एफर्ट्स लागणार आहे बिकॉज इझिली खाता नाही येत ते मला. सो आय एम थिंकिंग की मी सेकंड बाईट आता तुमच्या समोर घेऊ की नको घेऊ. पण गाईज सुप्रिया मामीसाठी इतकी अमेझिंग जी करंजी बनवली आहे आणि ज्या पद्धतीने बनवली आहे त्यासाठी एक जोरदार थम्सअप द्या. जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि अजूनही दिवाळी चालू आहे. दिवाळी नंतरही खूप दिवस आपण फराळ खातो. सो तुम्ही आताही करंजी बनवू शकते आणि खूप इझी आहे बनवायला. इतकं काही तुम्हाला मास्टर टास्क नाही करायचंय. सो जर तुम्हाला यमी यमी करंजी खायची आहे तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. जास्त जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय बी बॅक विथ मोर व्हिडिओ टुडे. एन्जॉय. बंद झाल्यानंतर खाईन बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट. हरी मला आवडली. सॉरी सीधा लगा ना खाली वो साइड में. तो ये खुले साइड में ना थोड़ा टेंशन रखना. वो ऐसे आ जाएगा. अरे वो सीधा क्या कुछ टेढ़ा हो आने वो रॉक है ना वैसे होता है. बिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला.
निशुधर आ गए, वी कैन जस्ट लाइन सी ना गिन ने गाली ना गो बट लांब हा प्लीज माझ्या जवळ नाही and I just got deaf right now because of this guy. Guys please संभाल के फटाके फोड़ा करो क्योंकि बहुत कुछ हादसे होते हैं, वो वीडियो भी डाल दे तो संभाल के फटाके फोड़ा करो. कुठून आणले माझं फुटतच नाही कधी.